मुंबईतील वांद्रे येथील ख्रिस्ती चर्च म्हणून प्रसिद्ध असलेले माउंट मेरीची जत्रा गेल्या रविवारी सुरू झाली. 8 सप्टेंबर 1901 रोजी मदर मेरीचा जन्मदिवस म्हणून संपूर्ण 15 दिवस जत्रा सुरू असते. असे म्हणले जाते की मदर मेरी कोळी समाजाला दर्यातील मच्छी पकडताना सापडली व त्यांनी ती तेथील ख्रिस्ती समाजाचे स्वाधीन केली. आजही कोळी बांधव मदर मेरीला मतमावली म्हणून संबोधतो व या दिवसात मोठ्या संख्येने मदर मेरीच्या दर्शनासुद्धा येतो. मुळात संपूर्ण मुंबईकर या जत्रेची वातुरतेने वाट पाहत असतात. मग ते मराठी असो, गुजराती असो, पंजाबी असो, मुसलमान असो किंवा अजूनही कोणत्या समाजाचे असो, मदर मेरी सर्वांची व तिचा आशीर्वाद सर्वांना मिळतो हीच भावना सर्वांच्या मनात असते. मदर मेरीच्या या जत्रेला यावर्षी 120 वर्ष पूर्ण होत आहेत. रंगीबेरंगी मेणबत्त्या, वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या बनावटीच्या मेणबत्त्या येथे सहज दिसतात. खवयांची तर मजाच मजा असते. रोल पॅटीज, केक, आंबावडी, चणे, लोणच्याचे पदार्थ हे संपूर्ण जत्रेत आपल्याला पाहावयास मिळते. मदर मेरीचे देखणे रूप सर्वांच्या मनाला शांती देते. या सगळ्यात हे मात्र नक्की दिसून येते, रमजान महिना असो किंवा गणेश उत्सव असो, मदर मेरीच्या जत्रेचे 15 दिवस असो किंवा नवरात्र असो, ओलोम असो किंवा दिवाळी असो, हे सगळं व्यवस्थित पार पाडले जाते तेथील चोख सुरक्षा यंत्रणेमुळे. खरंच महाराष्ट्र पोलिसांचे करावे तेवढे कौतुक कमीच. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी वैभव पाटील व किरण पाटील यांनी. नमस्कार, आपण आहोत माउंट मेरी बँड्रा येथील सगळ्यात प्रसिद्ध असं जत्रा जिथे भरते. आणि माउंट मेरीची ही जत्रा आवर्जून लोक इथे येतात. कोणत्याही जातीचे असो, धर्माचे असो, पंथाचे असो, या सगळ्या गोष्टींची मान्यता मात्र इथे कुठेतरी लपली जाते. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी इथे खूप महत्वाच्या असतात. सांगण्यामागची महत्वाची गोष्ट म्हणजे 1901 पासून सुरू झालेली ही जत्रा, म्हणजेच माउंट मेरीचा हा बर्थडे आज इथे जवळजवळ 120 वर्ष झाले आपण सेलिब्रेट करतोय. या चर्चमध्ये फक्त इंग्रजीमध्येच बायबल वाचलं जात नाही, तर इथे मराठीमध्ये, हिंदीमध्ये, कन्नडमध्ये व देशातील सर्व लँग्वेजेसमध्ये इथे बायबल इथे वाचलं जातं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी अख्या इथे आहे की ही जी देवी आहे, म्हणजे असं सांगितलं जातं की ही जी देवी आहे, ही जी माउंट मेरी आहे, तिला कोळी लोकांनी शोधलं होतं, कोळी लोकांनी तिला दर्यातून काढलं होतं, परंतु या माउंट मेरीला जे ख्रिस्ती बांधव आहेत त्यांच्याकडे दिलं गेलं आणि आज त्याच्या जत्रेला जवळजवळ 120 वर्ष पूर्ण होतात. माउंट मेरीची नावं मात्र खूप वेगळी आहेत. कोणी माउंट मेरी म्हणतं, कोणी मोतमाऊली म्हणतं, तर कोणी मतमाऊली म्हणतं, परंतु तिची आख्यायिका मात्र संपूर्ण जगभर आहे. कारण तिला कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा असा लोभ नाही, सगळ्यांची मोतमाऊली आहे. आणि आज आपण या जत्रेमध्ये फिरून जत्रेचा आस्वाद घेत आहोत.